नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। आज गणेश चतुर्थीच्या निमित्त सर्व गणेश भक्तांना बदलापूर विकास तर्फे गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। पाहूयात ठळक बातम्या। बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री आय आर आंधळकर यांनी बदलापूर मधील सर्व गणेशोत्सव मंडळांची मीटिंग घेऊन पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने गणेशोत्सवाबाबतच्या सूचना त्यांना देण्यात आल्या। मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय आर आंधळकर, बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचा कार्यभार 1 सप्टेंबर 2013 रोजी स्वीकारला। आगामी गणेशोत्सव सण येतो आहे। बदलापूर पूर्व पोलीसच्या हद्दीमध्ये एकूण 25 सार्वजनिक गणेश मंडळं आहेत आणि इतर घरगुती 5 ते 6 हजार गणेश मंडळं असतात, गणपती असतात। तर त्या गणपती उत्सव हा शांततेत पार पाडावा, गणेशोत्सव म्हणून आम्ही आज पोलीस स्टेशनला सार्वजनिक गणेश मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीमध्ये सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते असे सर्व आणि बदलापूर शहरातले प्रतिष्ठित नागरिक सर्व बहुसंख्येने पोलीस स्टेशनला हजर होते बैठकीमध्ये। आणि सदर बैठकीमध्ये आम्ही प्रशासनाच्या वतीने, पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत। विशेषतः गणपती स्थापन झाल्यापासून जे सर्वोच्च न्यायालयाचे नियम आहेत की रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कोणीही ध्वनी क्षेपकाचा वापर करणार नाही, याच्यामध्ये शासनाने 2 ते 3 दिवस रिलॅक्सेशन दिलेलं आहे। 1 13 तारीख आणि 18 तारीख या 2 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत आपण आपले वाद्य वाजवू शकतो, ती सवलत मिळालेली आहे। त्या अनुषंगाने सर्व मंडळांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, गणेशोत्सव आनंदात पार पाडावा, शांततेत पार पाडावा। हेंद्रेपाडा येथील मोहन व्हॅली सोसायटीमध्ये गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। बाप्पांच्या सजावटीसाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे। बघूयात लोकांनी बाप्पांच्या सजावटीसाठी काय तयारी केली आहे ते। आमच्याकडे 5 दिवसाचा गणपती आणि दरवर्षी आम्ही इथूनच मखर घेतो, खूप छान छान असतो मखर। आमच्याकडे 5 दिवस असतो गणपती, इकडे येऊनच मखरच खूप चांगलं वाटतं, कारण की याच्या आधी आम्हाला उल्हासनगर किंवा डोंबिवली इकडे जायला लागायचं घ्यायला मखर, पण तो आज आपल्या बदलापूरमध्ये आम्हाला इथे मिळतंय ते पण एवढ्या स्वस्त दरात, तर चांगलं वाटलं। बदलापूरच्या लोकांना स्वस्त भेटावं म्हणून आम्ही जवळजवळ होलसेल दरात इथे सर्व डेकोरेशनची विक्री करतो। तुम्हाला 300 रुपयापासून ते 5000 रुपयापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे मखर भेटतील। रोज साधारण 20 ते 25 बुक होतो आमच्याकडे। आम्ही वर्षाला साधारण 3000 मखर बनवतो। बदलापुरातील शिवाजी चौकात राहणाऱ्या प्रकाश साळुंके यांना गणपती तयार करण्याची आवड असल्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच त्यांनी गणपतीच्या सुबक व सुंदर अशा मूर्ती स्वतः बनवून विक्रीसाठी ठेवल्या आहेत। कलेची आपल्याला आवड आणि जाण असल्यामुळे मी या गोष्टी गणपती क्षेत्राकडे वळलो। हे माझं पहिलंच वर्ष आहे। सगळ्यांना असं वाटतं की गणपती म्हणजे काय प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणली की केली, पण असं नाही आहे। ह्याच्यामध्ये खूप योगदान आपल्याला द्यावं लागतं, आपल्याला खूप ह्याच्यातनं नॉलेज मिळेल, कलाक्षेत्रामध्ये वाव मिळेल, आणि मला ही आवड आहे म्हणून मी हा कार्यक्रम चालू केलेला आहे। एक मूर्ती रंगवण्यासाठी जर पहिल्यापासून स्टार्टपासून जर घेतला तर 3 दिवस लागतात। मेहनत केली पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरी ती वस्तू गेली पाहिजे, बाप्पा गेला पाहिजे। गणेश विसर्जन करताना गणेश भक्तांनी निर्माल्य गावदेवी तलावात न टाकता तेथील निर्माल्य कलशातच टाकावे व प्रदूषण टाळत इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन नगरसेवक संजय गायकवाड यांनी केले आहे। या तलावामध्ये कुठल्याही प्रकारचा गणेशोत्सव जे येणारे लोक आहेत त्यांनी या तलावामध्ये फुलगुच्छे व ते हार कुठले टाकू नये, त्याच्यासाठी आम्ही निर्मल कलश इथं तयार केलं आहे आणि त्याचा वापर त्या नागरिकांनी करावा अशी त्यांना मी विनंती करतोय। आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।